नमस्कार, आरसीएमच्या सुपरफास्ट 20 मध्ये आपलं स्वागत. मी अतुल चव्हाण. 12/6/2024 रोजी मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण स्वच्छतापूर्ण व पर्यावरणपूरक सादर करण्याकरिता माननीय आयुक्त देवीदास पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले होते. सदर बैठकीमध्ये स्वच्छता, पाणी व कुर्बाणी केल्यानंतर वेस्ट मटेरियल टाकण्याकरिता प्रत्येक मस्जिदमध्ये जाऊन कंपोस्टेबल बॅगचे वाटप करण्याबाबत आयुक्त यांच्याकडून आदेश देण्यात आले. तसेच मुस्लिम विभागामध्ये नवीन कंटेनर ठेवण्याचे आदेश आयुक्तांनी दिले. तसेच पशुवैद्यकीय विभागामार्फत विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली. बोगस बियाणे विक्री करणाऱ्या तसेच जास्त भावाने खते, बियाणे, औषधी विक्री करणाऱ्या कृषी केंद्र तसेच दुकानदारांवर कडक कारवाई करावी या मागणीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते यांना किसान मोर्चातर्फे निवेदन देण्यात आले होते. या निवेदनाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून प्रशासनातर्फे शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनेची माहिती जनजागृतीबाबत अभियान राबवून गावागावात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार असल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले. संभाजीनगरमध्ये वाद झाल्यामुळे पतीने पत्नीला मारहाण केली आणि पत्नीला माहेरी पाठवून दिले. त्यानंतर पती त्याच्या मैत्रिणीसोबत स्वतःच्याच घरात रोमांस करत होता. यावेळी पत्नीने पती आणि त्याच्या मैत्रिणीला रंगेहात पकडलं. यावेळी संतापलेल्या पत्नीने पतीसोबत अश्लील चाळी करणाऱ्या महिलेला घराच्या गेटला बांधून मारहाण केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याकडून पराभव झाल्यानंतर आता सुनेत्रा पवार संसदेत बॅकडोअर एंट्री घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीचं शिक्कामोर्तब झालंय अशी एनसीपीतल्या वरिष्ठ नेत्यांनी माहिती दिली आहे. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ नाराज असल्याचीही माहिती मिळते आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र भाजपच्या सुमार कामगिरीची जबाबदारी स्वीकारत उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ केला आहे. फडणवीसाच्या राजीनाम्याबाबत अद्याप भाजप श्रेष्ठींशी कुठलाही निर्णय झाला नाही. अशातच शिंदे सरकारमधील आणखी एका मंत्र्याकडून फडणवीसाचा कित्ता गिरवण्यात आला आहे. फडणवीसांप्रमाणेच मलाही मोकळं करा अशी विनवणी शंभूराज देसाई यांनी केली आहे. राज्यसभेच्या रिक्त जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरुवारी शेवटचा दिवस आहे. आज राज्यसभा निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र अजित पवार गटाने अद्यापही आपल्या उमेदवाराचे नाव जाहीर केले नाही. यासाठी अजित पवार गटात राज्यसभेवर जाण्यासाठी असलेली स्पर्धा कारणीभूत असल्याचे सांगितले जाते. मात्र रोहित पवार यांनी या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ट्विट करून अजित पवार यांना एक सावधानतेचा सल्ला दिला आहे. राज्यसभेची उमेदवारी घरच्याच व्यक्तीला द्या, पळत्याच्या गळ्यात राज्यसभा घालू नका असं त्यांनी म्हटले आहे. नागपूरमधील हिट अँड रन प्रकरणी दिवसागणिक एकापाठोपाठ एक असे धक्कादायक खुलासे होत आहेत. कधीही कोणत्याही मित्राला दारू न पाजणारा, कधीही मित्रांना पार्ट्या न देणारा आणि नेहमीच लोकांकडून पैसे उसना मागणारा नीरज निमजे अचानक मित्रांना पार्ट्या देऊ लागला, दारूचे महागडे ब्रँड ऑफर करू लागला. त्यामुळे काहींनी त्यांच्यावर शंका आली. खबऱ्यांमार्फत चिल्लर गुन्हेगार असलेल्या नीरज निमजेकडे अचानक भरपूर पैसा आल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली आणि पोलीस कामाला लागले. पोलिसांनी नीरज निमजेला ताब्यात घेऊन पोलिसी खाक्या दाखवला आणि पुरुषोत्तम पुट्टेवार याचा मृत्यू अपघाती नसून सुनियोजित हत्या केल्याची कबुलीच नीरज निमजेनं दिली. लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातून निवडून आलेले 48 खासदार आता दिल्ली दरबारी आपला आवाज बुलंद करणार आहेत. महाराष्ट्रातील 48 पैकी 30 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे आता नवनिर्वाचित 48 खासदार संसदेत जाणार आहेत. मात्र 48 खासदारांमध्ये 7 विद्यमान आमदार आहेत. त्यामुळे या सर्व आमदारांना राजीनामा द्यावा लागणार आहे. त्यापैकी 2 विधानसभा आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा दिला आहे. राजीनामा दिलेल्या आमदारांमध्ये सोलापूर दक्षिणचे आमदार प्रणिती शिंदे तर दर्यापूर विधानसभा मतदारसंघातून बळवंत वानखडे यांचा समावेश आहे. शरद पवार यांनी 4 ते 6 महिन्यात आपल्याला सरकार बदलायचं आहे असं विधान करत महायुतीलाच इशारा दिला आहे. सरकारला अनुदान द्यावेच लागेल, नाहीतर रस्त्यावर उतरायला लागेल. 4-6 महिने थांबा, मला राज्य सरकार बदलायचं आहे. निर्णय घेण्याचा अधिकार तुमच्या हातात द्यायचा आहे, त्यासाठी तुमची साथ हवी आहे. लोकसभेला साथ दिली त्याबद्दल आभार असं शरद पवार म्हणाले आहेत. दरम्यान शरद पवारांच्या विधानावर छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की लवकरात लवकर युतीतील पक्षांनी एकत्रित बसून तिकीट वाटपाचा निर्णय घ्यायला हवा. 70-80 जागा बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर जे काय असेल तर लवकर ठरवा. शरद पवार कामाला लागले आहेत असं ते म्हणाले. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या पदार्थांमध्ये भेसळ असणे किंवा काहीतरी चूक असणे यात आता काही नवीन राहिलं नाही. अशा अनेक तक्रारी येत असतात. मात्र मुंबईच्या मालाडमधून याच ऑनलाईन ऑर्डर प्रकरणी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनमध्ये चक्क माणसाच्या तुटलेल्या बोटाचा तुकडा आढळला आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. Thank you.